तर आज आपण बनवणार आहोत शेपूची असल रशाची भाजी, तेही भाजीला लसणाची फोडणी देऊन। तुम्ही जर ही भाजी अशाच पद्धतीने बनवली तर वासही येणार नाही आणि ढेकरी येणार नाही। तुम्ही आमचे व्हिडिओ पाहतात पण लाईक व सबस्क्राईब करायलाच विसरून जातात। प्लीज आमच्या व्हिडिओंना लाईक व सबस्क्राईब करत जा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढेल। चला तर मग आपल्या भाजीला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपल्याला शेपूची भाजी निसून चिरून घ्यायची आहे या पद्धतीने। भाजी चिरून झाल्यानंतर आपल्याला भाजी स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ह्या भाजीचा वास जाण्यासाठी आपण ही भाजी पाण्यात उकळून घेणार आहोत। शेपूची भाजी उकळून शिजून घेतल्यामुळे भाजीचा वासही येत नाही व करपट ढेकरही येत नाही। पाणी थोडं जास्तच टाका, ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। चला तर भाजी उकळूपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊयात। मसाल्यामध्ये सर्वात पहिले भाजीला फोडणी देण्यासाठी आपण लसूण निसून घेणार आहोत। त्यानंतर आपण घेणार आहोत मिरच्या, जाड मीठ, शेंगदाण्याचा कूट, आता आपण मिरच्या, जाड मीठ व शेंगदाण्याचा कूट मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। हे पहा, आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण यातलं पाणी बाजूला करून घेणार आहोत। हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। हे पाणी काढून टाकल्यामुळे ह्या भाजीचा वासही निघून जातो व करपट ढेकरही येत नाही। आम्ही या कढईमध्ये अगोदर खिचडी केली होती, त्यामुळे कढई अशी आहे या भाजीमुळे नाही झालेली। भाजीतलं पाणी काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेला मसाला टाकून घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी कमी प्रमाणात टाका, जेणेकरून भाजी जास्त पातळ होणार नाही। आणि हो, अजूनही तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा व लाईकही करायला विसरू नका। भाजीला उकळी येईपर्यंत आपण फोडणी देऊन घेणार आहोत। तुम्हाला जर चुलीवरच्या भाज्या आवडत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा। चला तर भाजीला उकळी येईपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊयात। सर्वात पहिले आपल्याला एका पळीमध्ये निसून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहे जिरे, आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। ही पळी आपल्याला चुली जाळ्यात धरायची आहे। तुम्ही गॅसवरही ठेवू शकता। भाजीला लसणाची फोडणी दिल्यामुळे भाजीचा वासही खूप छान येतो व भाजीची चवही चांगली लागते। म्हणूनच तर गावाकडच्या सर्व भाज्या एकच नंबर असतात। हे पहा, आपल्या तेलाला आता उकळी फुटलेली आहे। आपल्याला लसूण पूर्ण लाल होईपर्यंत थांबायचं आहे। हे पहा, आपला लसूण लाल होत आलेला आहे। हे बघा, आपला लसूण लाल होत आलेला आहे। थोडीशी कसर बाकी आहे। त्यानंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत। चला तर भाजीला फोडणी देऊन घेऊयात।
हे बघा या लसणाला बऱ्यापैकी लाल कलर आलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात। आपण आता फक्त 5 मिनिटं चुलीवर भाजी ठेवणार आहोत, त्यानंतर आपली भाजी तयार होईल। आमची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही एकदा करून पहा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक व सबस्क्राइब करायलाही विसरू नका। तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये। पुढला व्हिडिओ आम्ही लवकरच टाकणार आहोत, हुलग्याचा कडण।